नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश भिलारे। चांगलं चुंगलं पाहण्यासाठी रॉयल सिनेविजन हा आमचा यूट्यूब चॅनल पाहत रहा। आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे मी आणि मल्हार। आमच्या नाटक सिनेमाच्या क्षेत्रात कलाकारांना जेवढं महत्व असतं ना, तेवढंच महत्व पडद्यामागच्या कलाकारांनाही असतं। दिग्दर्शक असेल, लेखक असेल, लाईट्सवाले असतील किंवा सेट डिझायनिंग, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, फॉली, डबिंग, एडिटिंग, VFX अशा अनेक गोष्टी असतात आणि हे सगळं करणारे कलाकारही तेवढेच महत्त्वाचे असतात। तर मित्रांनो, आजची गोष्ट अशाच एका मल्हार प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या प्रोडक्शन हाऊसची, ज्याच्या वाटचालीस आज 20 वर्ष पूर्ण झाले। पुण्यामध्ये सिंहगड रोडला माणिकबाग नित्यानंद हॉल जवळ घराच्या एका कोपऱ्यामध्ये सुरू झालेला माझ्या महेश लिमये या मित्राचा प्रवास। M4 Music या नावाने महेशने स्टुडिओ सुरू केला होता। 2003 साली मी पहिल्यांदा या स्टुडिओमध्ये गेलो होतो। माझं गोपाल कृष्ण या नाटकाचं रेकॉर्डिंग होतं। मी आयुष्यात पहिल्यांदाच रेकॉर्डिंग करत होतो। त्यानंतर आज ताबे माझ्या प्रत्येक कामात महेश लिमये हा असतोच। त्याच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही, महेश टच असावाच लागतो। मी लेखन दिग्दर्शन केलेली पहिलीच एकांकिका, एकांकिका म्हणजे एक तासाचं नाटक, तर त्याच्या म्युझिकसाठी मी महेशकडे गेलो होतो। त्यावेळी त्याच्या स्टुडिओचा रेट होता 1 तासाला 200 रुपये। माझं काम 3.5 तास झालं, माझ्याकडे फक्त 300 रुपये होते। मी 300 रुपये काढले आणि महेशला दिले। महेशने पाहिलं, माझ्याकडे बघितलं आणि हसलं, म्हणाला ठीक आहे, पुढच्या वेळी आपण बघू। पण पैशासाठी कधीही महेशने माझं काम थांबवलं नाही आणि कदाचित त्यामुळेच मी आजही काम करतो आहे। आता माझं कुठलंही काम असो, रेकॉर्डिंग असो, डबिंग असो, म्युझिक असो, काहीही असो, मी महेशकडे जायचो। माझी एक एकांकिका होती मोहर नावाची, खूप गाजलेली एकांकिका। त्याच्या म्युझिकसाठी मी महेशकडे गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही त्याच्यासाठी इतका आटापिटा केला होता की काय काय वाजवून घेतलं होतं, कसं कसं काय काय रेकॉर्ड केलं होतं आणि इतकं सुंदर म्युझिक झालं होतं ना की नाटकाला कायम पहिलं बक्षीस म्हणायचं आणि हो, म्युझिकलाही कायम पहिलं बक्षीस म्हणायचं। आत्तापर्यंत 33 वेळा म्युझिक प्रथम मिळाले। मी दरवेळी महेशला फोन करायचो, महेश नाटकाला पहिलं बक्षीस आणि हो, म्युझिकलाही पहिलेच बक्षीस मिळाले बरं का। महेश मला म्हणायचा, वा ज्ञाना, मस्त। आता मी महेशशिवाय कुठल्या स्टुडिओमध्ये जाऊन काम करत नव्हतो। जर महेशला वेळ नसेल तर तो मला म्हणायचा, अरे या ठिकाणी जाऊन काम करून घे। पण मी स्वतः होऊन कधीच कुठल्याही स्टुडिओमध्ये गेलो नाही। महेश मला म्हणायचा, अरे एवढ्या वेळी कर रे ॲडजस्ट। एकदा असंच मी माझी पहिलीच शॉर्ट फिल्म लिहिली होती आणि मी ती महेशला ऐकवली। महेशला खूप आवडली। महेश म्हणाला, आपण याच्यावर काम करू। त्यानंतर महेशचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि महेशला जमत नव्हतं। मी महेशला अनेकदा फोन केले, तो एकतर फोन घ्यायचा नाही, घेतला तर सांगायचं काम आहे किंवा जरा प्रॉब्लेम आहे असं काहीतरी सांगायचं। आणि शेवटी महेश मला नाही जमणार असं म्हणाला। मला खूप राग आला। त्यानंतर मी महेशकडे कधीच जायचं नाही असं ठरवलं आणि 2 वर्षे गेलोही नाही। माझ्या नाटकांनाही मी लाईव्ह म्युझिक वाजवायचो पण महेशकडे गेलो नाही। त्यानंतर माझी ती पहिली शॉर्ट फिल्म मी कधीच केली नाही, आजही तशीच पडू नये।
त्यानंतर मी दुसरी शॉर्ट फिल्म केली, त्याचं शूटिंग वगैरे सगळं झालं आणि आता डबिंग, एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक या गोष्टीसाठी मला स्टुडिओत जायचं होतं. मी अनेक स्टुडिओंना भेटलो, अनेक ठिकाणी गेलो, पण मला कुठेच पटेना. शेवटी कल्पेश मला म्हणाला, अहो महेशला फोन करा हो, त्याच्याकडे जा, तुम्हाला त्याच्याशिवाय कुणाचंच पटणार नाही. आणि मग मी महेशला फोन केला आणि आमचं पुन्हा काम सुरू झालं. माझी पहिली एकांकिका असेल, पहिलं व्यावसायिक नाटक असेल, माझी पहिली शॉर्ट फिल्म असेल किंवा मी जे काही काम केलं त्या सगळ्या कामात मला महेशची कायम साथ लाभली. हो, घरातल्या एका कोपऱ्यात सुरू झालेला एम फॉर म्युझिक हा स्टुडिओ आज मल्हार प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये रूपांतरित झाला. या सगळ्यामध्ये महेशचे कष्ट निर्विवाद आहे. आज 1 जानेवारीला मल्हार प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा वर्धापन दिन असतो. त्याच्या या प्रवासासाठी आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. तर अशी ही गोष्ट, ज्याचं कामावर प्रेम आहे ना त्याला कधीच काही कमी पडणार नाही, हे अगदी खरं आहे. आणि तो अनुभव आम्ही दोघेही घेत आहोत. खरंच मी आणि मल्हार, मल्हार प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार मित्रांनो, चांगली चुंगली प्रोडक्शन्स निर्माण करण्यासाठी आमच्या सिंहगड रोडच्या मल्हार प्रोडक्शन्स या स्टुडिओला नक्की भेट द्या. प्रोड्युसरचे पैसे वाचवण्यासाठी आमच्या स्टुडिओमधनं अधिकाधिक काम करून घ्या आणि रॉयल सिनेविजननी चालू केलेल्या या यूट्यूब चॅनेलला खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. आता भेटूया पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे मी आणि टक्कल. टक्कल.